नमस्कार मित्रांनो, आपलं गाव आपला विकास या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा दावा हप्ता आता जमा होणार आहे डिसेंबर मध्ये। तर हा दावा हप्ता जमा होण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं स्टेटस एकदा चेक करून घ्यावं। मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण ही गोष्ट समजून घेणार आहे। मित्रांनो, फक्त दावा हप्ताच नाही तर ज्या ज्या वेळेस पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते जमा होणार असतो त्या अगोदर आपल्या स्टेटस मध्ये काही चेंजेस झालेले आहेत का, आपला स्टेटस इनएक्टिव्ह करण्यात आलेला आहे का, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी चेक करायच्या आहेत, या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, आणखी काही शेतकऱ्यांना या ठिकाणी नवीन नोंदणी करताना अडचण येत आहे, लँड रजिस्ट्रेशन आयडी कोणता टाकायचा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शंका देखील या काही शेतकऱ्यांच्या आहेत। तर त्याची देखील उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल किंवा अजून तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयक सरकारी योजना असेल किंवा इतरही महत्वपूर्ण माहिती जी असेल ती आम्ही या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। आणि शिवाय तुम्ही आमच्या वेबसाईटला देखील व्हिजिट करू शकता, खाली डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या वेबसाईटची लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुपची देखील लिंक आहे, तिथेही तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता। तर आता बघूया आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या बाबत आपल्या स्टेटस मध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी चेक करायच्या आहे आणि नवीन नोंदणीसाठी आपल्याला काय करावं लागेल। सर्वप्रथम आपल्याला यायचं आहे गुगलला, आणि गुगलला आल्यावर या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे पीएम किसान। पीएम किसान असं सर्च करून ही जी वेबसाईट येईल पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला यायचं आहे। पीएम किसानची ही ऑफिशियल वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती आल्यावर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम बघा मित्रांनो, बेनिफिशियरी स्टेटस नावाच्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आल्यावर आपण आपलं आधार नंबर असेल किंवा अकाउंट नंबर असेल किंवा मोबाईल नंबर असेल या गोष्टी टाकून या ठिकाणी आपलं स्टेटस चेक करू शकतो। तर मित्रांनो, आधार नंबर टाकल्यावर अशा पद्धतीनं स्टेटस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। जर तुमचा आधार नंबर टाकून स्टेटस दिसत नसेल तर तुम्ही अकाउंट नंबर किंवा मोबाईल नंबर टाकूनही तुमचं स्टेटस चेक करू शकता। परंतु मुद्दा असा आहे की तुमचं आधार कार्ड नंबर टाकूनच स्टेटस दाखवायला पाहिजे। जर आधार कार्ड नंबर टाकून स्टेटस दिसत नसेल आणि अकाउंट नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून स्टेटस दिसत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचं आधार व्हेरीफाय झालेलं नाही आहे किंवा तुमचा आधार नंबर या ठिकाणी चुकीचा झालेला आहे। तर मित्रांनो, या गोष्टी मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, तुम्ही आम्ही पूर्वीचे जे व्हिडिओ आहेत पीएम किसानचे तेही बघू शकता। आता जे काही महत्त्वाचे मुद्दे या व्हिडिओमध्ये आपण सांगायचे आहेत तर ते आपण या ठिकाणी समजून घेऊया। सर्वप्रथम या ठिकाणी तुमचं नाव दाखवेल शेतकऱ्याचं, त्यानंतर फार्मर नेम फादर नेममध्ये असेल तर ठीक आहे, जर नवीन नोंदणी केली असेल तर तुमचं फादर नेम या ठिकाणी दाखवतो। परंतु या शेतकऱ्याचं त्या ठिकाणी पूर्वीपासूनच नोंदणी या पीएम किसानसाठी झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी फादर नेम दाखवत नाही। आपल्याला काय गोष्टी चेक करायच्या आहेत, पहिल्यांदा तर आपण सगळ्यात अगोदर चेक करू स्टेटस, ज्यामध्ये ऍक्टिव्ह किंवा इनऍक्टिव्ह हा जो पर्याय तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय तर तो तुम्हाला या ठिकाणी चेक करायचा आहे। इथं काय दिसलं पाहिजे तुमचं, ऍक्टिव्ह दिसायला हवं। त्यानंतर आधार स्टेटस काय दिसायला हवं, व्हेरीफाईड दिसायला हवं। त्यानंतर इकडं पीएफएमएसचं जे काही रिस्पॉन्स आहे त्या ठिकाणी सुद्धा तुमचा रिस्पॉन्स डेट दिसायला हवी, किंवा जर या ठिकाणी काही गडबड असेल किंवा पीएफएमएसनं तुमचं स्टेटस रिजेक्ट केलं असेल तर ती गोष्ट पण तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। आणखी ज्या महत्वाचे मुद्दे आहेत तर ते आहेत आपण खाली, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमचा जो काय आता नववा हप्ता या शेतकऱ्याला मिळालेला आहे आणि नवीन दहावा हप्ता या ठिकाणी दिसेल। तर बऱ्याच शेतकऱ्यांचा या ठिकाणी स्टेटस स्टॉप्ड बाय स्टेट दिसून येतं, तर अशा परिस्थितीमध्ये तुमचं जे काही स्टेटस स्टॉप दाखवत असेल तर तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयाशी संपर्क करू शकता। आता यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांकडून होत नाही त्यासाठी तहसील कार्यालयात जावं लागतं। वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जर आधार व्हेरीफाय दाखवत नसेल तर आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं ते आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे। तर या सर्व गोष्टी तुम्ही सर्व या ठिकाणी जे काही मुद्दे स्टेटसमध्ये दिसतात ते सगळे एकदा व्यवस्थित चेक करून घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही म्हणू शकता की हो ठीक आहे आता आपल्याला तुम्हाला दहावा हप्ता येईल। तर आता बघूया आपण होम स्क्रीनवरती जाऊन नवीन नोंदणीच्या बाबत। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अजूनही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकही हप्ता मिळालेला नसेल तर ते नवीन नोंदणी करू शकतात, किंवा त्यांचं नावच नसेल तर नवीन नोंदणी करू शकता।
नवीन नोंदणीसाठी हा जो पर्याय आहे या ठिकाणी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन हा शेतकऱ्यांसाठी चालत नाहीये मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला आता नवीन नोंदणी कशी करावी लागेल। हाँ, कदाचित भविष्यात चालू होऊ शकतो, पण सध्या तरी हा ऑप्शन बंद आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशनचा। आता तुम्हाला जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या ठिकाणी CSE लॉगिन हा पर्याय आहे। तर मित्रांनो, बरेच शेतकरी विचारतात की आमच्याकडे CSE लॉगिन नाही, तर CSE लॉगिन हे गावातील तुमचं जे काही आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा जे काही लोक ऑनलाईनचं कामं करतात त्यांच्यासाठी असतो। तर या ठिकाणी तुम्ही CSE लॉगिन या पर्यायावरती क्लिक करून नोंदणी करू शकता। CSE लॉगिन म्हटलं का हे तुम्हाला डिजिटल सेवा पोर्टलवरती घेऊन जातं, त्या ठिकाणी तुमचा CSE आयडी आणि पासवर्ड टाकावा लागतो। आता हे टाकल्यानंतर त्या ठिकाणी नवीन नोंदणी करताना कागदपत्रे कोणती लागतात मित्रांनो? कागदपत्रे लागतं तुमच्याला 7/12, आधार कार्ड आणि बँक पासबुक। ही तीन डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अपलोड करायची आहेत आणि ह्या तिन्ही कागदपत्रांची साईज तुम्हाला 100 KB आतमध्ये घ्यावी लागते। आता साईज ज्यांना हे ऑनलाईन करायला जमतं त्यांना साईजही कमी करायला जमते, नसेल तर तुम्ही चेक करून घ्यावी गुगलला कशा पद्धतीनं एखादी PDF फाईलची साईज कशी कमी करायची, किंवा जर फोटो असेल तर फोटोची साईज कशी कमी करायची, किंवा फोटोमधून तुमची PDF कशी बनवायची। तर या सगळ्या गोष्टी ऑनलाईन मिळून जातात। आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे रजिस्ट्रेशन करताना, त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं की लँड रजिस्ट्रेशन आयडी टाका। तर लँड रजिस्ट्रेशन आयडीच्या बाबत अजून कुठलीही अशी ऑफिशियली सूचना नाही आहे की बाबा तुम्ही नवीन नोंदणी करताना हा जो नंबर आहे तो नंबर लँड रजिस्ट्रेशनसाठी वापरा। तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा 8चा खाते नंबर टाकू शकता किंवा जो फेरफारचा नंबर असेल तोही टाकू शकता। आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की आपण ओरिजिनल शेतकरी आहोत, लाभार्थी आहोत आणि आपली नोंदणी व्हायला हवी। जर योग्य शेतकरी असेल तर त्याला या योजनेपासून वंचित ठेवलं जाऊ शकत नाही। तुम्ही बिनधास्त नोंदणी करा। जर तुमचं या अगोदर नावच नसेल किंवा तुम्हाला एकही हप्ता मिळाला नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही नवीन नोंदणी करू शकता। तर मित्रांनो, शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हा। शिवाय आमची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला पण तुम्ही भेट देऊ शकता। तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।